हिंगनघाट शहर के न्यू यशवंत नगर में नाली का गंदा पानी घरों में जाने से नागरिकों के आरोग्य को धोखा निर्माण हुआ है। पिछले अनेक सालों से समस्या निरंतर बनी हुई है। नगर पालिका प्रशासन की अनदेखी से अनेक नागरिकों के आरोग्य खतरे में आया है। पिछले अनेक सालों से न्यू यशवंत नगर में ये समस्या निरंतर बनी हुई है। इस बारे में परिसर के नागरिकों ने नगर पालिका हिंगनघाट को निवेदन देकर अवगत भी दिया गया, लेकिन समस्या अभी तक सुलझी नहीं है। इस बारे में स्थानीय माजी नगर सेवक को अवगत कराया गया, लेकिन समस्या निरंतर बनी है। इस वजह से परिसर में दुर्गंधि फैली है और नागरिकों का आरोग्य खतरे में आया है। नागरिक आरोग्य समस्या से जूझते दिख रहे हैं। नगर मध्ये आलो, एक न्यू यशवंत नगर मध्ये जो पुलाची दुरावस्था झाली आहे त्याच्यामुळे रोगराई की त्या पुलाचा जो प्रवाह होता, पाण्याचा गंदगी युक्त पाणी जो आहे ते जाण्याचा जो प्रवाह तो थांबला आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे दुर्गंधी निर्माण झाली आहे। इथे काही नागरिक आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं, दादा मला सांगा काय म्हणणं आहे आपलं, हे परिस्थिती निर्माण झाली तर। हे जे आजकाल म्हणजे इतक्या दिवसापासून हा प्रॉब्लेम सुरू आहे, तरी जवळपास या गोष्टीला झाल्या 4 वर्षाच्या दरम्यान ही झालेलं आहे। यातमुळे इथे दुर्घटना पण झाली आहे। या काही वर्षाच्या मुळे 4 ते 5 वर्षाच्या मुलाची या इथे पडून थोडंसं यांना जखम वगैरे लागलेली आहे। तर तुमच्या मार्फत आम्ही हे सांगू इच्छितो की हे जे पसरलेलं पाणी वगैरे आहे याच्यामुळे एक तर तब्येतीचा प्रॉब्लेम, यामुळे पसरणारी दुर्गंधी, सोबतच या संदर्भात आपण कधी तक्रारी केल्या होत्या नगरपालिकेला? याच्या संदर्भात आम्ही 17 तारखेला एक लेटर दिलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो निवेदन दिलेलं आहे। पण आणि सोबतच नगर परिषदचे काही लोक ते पाहणी करून गेले, मोका चौकशी केली आहे, ते म्हणतात की करू, पण याच्याबद्दल अजूनपर्यंत त्यांनी काही दखल दिलेली नाही आहे। तुमच्यामार्फत तुम्ही जे आलेले आहात ह्या इथपर्यंत पाहणी करून गेले तर तुम्ही नगर परिषदपर्यंत आमची ही जी समस्या आहे ते पोहोचवा आणि लवकरात लवकर जे काही याच्यावरती कारवाई होईल ते तुम्ही करा, अशी आमची मागणी आहे। एकूणच नागरिकाशी आपण संवाद साधवता, आणखी आपण काही नागरिकाशी संवाद साधू आहे। दादा मला सांगा ही परिस्थिती काय आहे, आपल्याला काय काय म्हणणं आहे याच्या संदर्भात? मोठी समस्या आहे, दुर्गंधी होऊन राहिली, लहान लहान मुलाला खेळायला जागा नाही आहे, पाय हे होऊन राहिले याच्यामध्ये। तर आमची बोरिंग आहे तिथं, बोरिंगला पूर्ण पाझर फुटून राहिला था याचा वाला, आम्ही रोज कॅनचं पाणी आणून पिऊन राहिलो गेलेल्या 2 वर्षापासून। तर पूर्ण म्हणजे असं पाणी प्यायला गेलो तर खूप स्मेल मारते, दुर्गंधी मारते, असं पाणी पिऊशा नाही वाटत ते याचं ते पाहतो। आरोग्याला जो मोठा धोका निर्माण झाला, हो खूप धोका निर्माण झाला। मागं पूर्ण मुलांच्या तब्येती बिघडल्या होत्या पूर्ण घरच्याच्या, त्याच्यानं मग आम्ही हे पाणी पिणं बंद केलं। मग गेलेल्या नगरसेवकपाशी सर्वपाशी सांगणे आहे, ते मागं जे मॅडम होत्या तर त्याला बोलवलं होतं इथं, त्या पाहून गेल्या ते म्हणे आता म्हणे नगरपालिकेमध्ये बावडी डिझर्व झाली आहे म्हणे, त्याच्यात म्हणे आता काही कामं नाही होऊ शकणार म्हणे जोपर्यंत नवीन कमिटी नाही बसणार तोपर्यंत म्हणे। या संदर्भात काय म्हणणं आहे? नगरपालिकेच्या अधिकारी आले पाहून गेले पण काम नाही केलं, त्या काय करायला पाहिजे होतं त्यांनी? त्यांना लवकरात लवकर हे करून घ्यायला पाहिजे होतं, काय थोडंसं पैशाचं काम आहे ना, लवकर करून द्यायला पाहिजे। त्याला सर्वेला सांगितलं आहे काल साहेब लोकाले, ते म्हणे करतो म्हणे आता शनिवार आला, आता सुट्टी झाली आहे। आमचं म्हणणं एकच आहे का, हे नाला चांगला करून द्यायचं, आणि हे मुलं का नाही पाण्यामध्ये खेळते पडते, ते गंदगी नव हात त्याचे खराब होते, मग त्यानं का खराब बिमार पडलं दवाखान्यात न्या, यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला। हो प्रश्न निर्माण झाला आरोग्याचा। लहान मुलं आमच्याकडे 7-8 मुलं आहे लहान, दोन्ही घरी नीतच खेळते, आणि हे पाऊस असं पाणी आहे। आमच्या माध्यमातून काय म्हणणं आहे नगरपालिका प्रशासनाला आपलं? आम्हाला म्हणणं आहे का, हे आमचा पूल चांगला करून द्यायचा, नाली दुरुस्त करून दिली पाहिजे लवकरात लवकर। हे दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे ते बरोबर व्यवस्थित करून द्यायला पाहिजे। जंतू येते, किडे येते, काय काय जंतू किडे कशा प्रकारचे राहते? घरात येते? घरात नाही, बाहेर राहते, बाहेर मुलं का नाही काड्याने टोचते, मजा घेते त्या किड्याची। आता मुलाला का समजते, लहान लहान मुलं तर काड्या कुजगते, काड्या लावते त्या जनता, एवढाली जनता राहते मोठाले किडे, मग का करायचं? बिमार पडले तर मग कोण का करण, आम्हालाच पाहा लागन ना। मग दवाखान्यात त्या दिवशी त्या ह्या मुलाला नेलं, तिथे या नालीमध्ये पडलं, नावना भरून गेलं पाण्यानं तो काढणारनं। हे म्हणजे ना आता हे पूर्ण हे नाली, आता लहान मुलगा पडला काल नालीमध्ये, आणि बोरला आमच्या पाणी देते पूर्ण हे नाल्या भरू असल्या कारणानं, तर असं त्याईनं आता हे नाली थोडी साफ करून प्रशासनाला काय करायला पाहिजे होतं? आता हे नाली कराची, नालीमध्ये एखादी तुम्ही ढोला टाकून द्या, हे रस्ता चांगला करून द्या थोडासा। आरोग्याचा मोठा प्रश्न तो आहे निर्माण होऊ शकतो,
हो म्हणजे आता पाणी जाते, गंद पाणी जाते, लहान मुलं खेळते वा मच्छर होते, आपले लहान मुलं खेळते ते पाण्यामध्ये पडते, मग कसं करायचं? काय म्हणणं आहे आमच्या आमच्या माध्यमातून नगरपालिकेला काय म्हणणं आहे? त्यांनी आता हे काम करून द्यावं नालीचं. एकच म्हणणे आहे, 3 वर्ष झाले आरोग्याला धोका आहे, 2 वर्ष झाले, मागच्या वर्षी पण आमच्या घरच्या मुलाला डेंग्यू झाला. हे आपण घरात जेवण वगैरे करत असलं तर जेवण सोडून बाहेर यावं लागते, म्हणजे इतका दुर्गंध येतो, म्हणजे ह्या पाण्याचा दुर्गंध बेकार आहे, कीटाणू घरपर्यंत येते. किती जणाला सांगितलं आतापर्यंत कोणीच याच्यावर लक्ष देऊन नाही राहिलं. प्रशासन नगरसेवकांनी लक्ष दिलं नाही. सातपुते मॅडम मागं 6 महिन्याच्या पहिले आल्या होत्या, त्याही म्हणे आम्ही का करावं म्हणे, कोणीच नाही पदावर म्हणे, आम्ही का करू म्हणे. काय म्हणणं आहे नगरपालिकेने काय करायला पाहिजे? ताबडतोब करणे बस आमची हीच इच्छा आहे. ताबडतोब उपाययोजना करून आपला मार्ग सरळ करणे. आपण हिंगणघाट शहरातल्या न्यू यशवंत नगर जो हायवेलगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी आलो आहोत. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो एक जो नाला आहे तो आणखी अनेक दिवसापासून बनलेला नाही आहे. मोठ्या प्रमाणात नाल्यातलं जे पाणी आहे समोर पास होत नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे परिसरात जातात आहे, त्याच्यामुळं नागरिकांच्या जीवाला किंवा आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांच्या घरी या दुर्गंधीयुक्त पाण्यामधून निघणारे जे कीटक असतात ते परिसरात परिसरात म्हणजे घरात शिरतात. अनेक नागरिकांनी ही कंतसुद्धा बोलून दाखवली आहे, त्यामुळे या ठिकाणी आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता जी आहे नागरिक सांगत आहे, किंवा नगरपालिका प्रशासन आणि यावर त्वरित लक्ष घ्यावे अशी नागरिकाची नागरिकाचे म्हणणे आहे, किंवा नगरपालिका प्रशासन या समस्येचा केव्हा तोडगा काढते येत पाव लागेल. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणुरकर की रिपोर्ट.